ताब्यात घेतात, मात्र आंदोलकांनी सुद्धा आता ठाण मांडून रास्ता रोको सुरू केलेला आहे। मुख्य रस्ता आहे वाहतुकीचा, तो खोळंबल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे कोणी आंदोलनकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या एक एक गाड्या इथनं रवाना होत आहेत आणि त्या सर्वांना इथनं ताब्यात घेतलं जाते। आपण बघू शकतो की एक गाडी ज्याच्यात आंदोलनकर्त्यांना टाकलेलं आहे पोलिसांनी, त्यांना घेऊन ही गाडी इकडनं चालली आहे आणि जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत आणि जे आंदोलन केलं जात आहे त्याला इथं जोरदार विरोध केला जात आहे। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं जे आंदोलनकर्ते होते ते रस्त्यावर झोपलेले आहेत, अक्षरशः रस्त्यावर झोपून इथं आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जो रास्ता रोको आहे तो आंदोलनकर्त्यांकडनं केला जातो आणि मुंबई पोलिसांपुढे समस्या आहे की ते लवकरात लवकर जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, जेणेकरून जो रस्ता आहे वाहतुकीसाठी तो लवकरात लवकर मोकळा करता येईल आणि जे आंदोलन आहे ते कशा पद्धतीनं थांबवता येईल याचा मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत आणि मुंबई पोलीस सगळे जे आंदोलन करते होते त्यांना एक एक गाडी बोलवून त्याच्यात टाकलं जात आहे आणि लवकरात लवकर हा जो रस्ता आहे वाहतुकीसाठी तो मोकळा करण्याचा प्रयत्न इथं मुंबई पोलिसांकडनं आपल्याला होताना दिसतोय। मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या इतकी मोठी आहे की एक एक गटाने हे आंदोलन सुरू आहे, एका गटाला ताब्यात घेतलं की दुसरा गट त्याची जागा घेतो आणि हे आंदोलन सुरूच राहत आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांची पोलीस फोर्स ही कुठेतरी कमी पडते की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण की आंदोलनकर्ते हे मोठ्या संख्येने इथं दाखल झाले आहेत, त्यांना आवळण्यासाठी जे पोलीस बळ आहे ते आंदोलकांच्या संख्येसमोर कुठेतरी तुटपुंज आहे असं पाहायला मिळतंय। आणि आंदोलनकर्ते आपण बघितलं की मुंबई पोलिसांचा घेरा तोडून पुढे धावत जात आहेत मुख्य जंक्शनकडे, आंदोलनकर्ते धावत जात आहेत आणि आपण बघू शकतो की मुंबई पोलीस सुद्धा त्यांच्या मागे मागे पळत आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। हे जे आंदोलनकर्ते आहेत ते पुढे मागचा घेरा तोडून एक आता आणखीन पुढे पुढच्या जंक्शनवरती आलेले आहेत आणि पुढच्या जंक्शनवर मुंबई पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा अडवलेलं आहे आणि ताब्यात घेण्याचं जे काम आहे ते सुरू आहे आणि त्यांना ताब्यात घेतलं जाते। टिपू सुलतान जो हिंदू धर्म का भक्षक है उसके लिए उसके विरोध में बोर्ड उखाड़ कर तोड़कर नाले में फेंकने जा रहे हैं, इस तरफ हम सब जुआ चल रहे हैं अभी। जय 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 भवानी, जय 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 भवानी। खूप झटापट इथं सुरू आहे, एक एक आंदोलनकर्त्याला इथं ताब्यात घेतलं जात आहे। मात्र आंदोलनकर्त्यांची संख्या इतकी मोठी आहे की मुंबई पोलिसांची जी फोर्स आहे ती आज इथं कमी पडते असं दिसतंय, कारण की गटागटानं आंदोलन सुरू आहे, एका गटाला ताब्यात घेतलं की दुसरा गट येऊन त्यांची जागा घेतोय आणि हे आंदोलन जे गेल्या तासाभरापासून सुरू आहे त्यांना इथं आवळण्यात आता पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय। अमे तुम्ही राहाच आपल्या सोबत, आपले प्रतिनिधी नवनाथ बन सुद्धा आपल्या सोबत आहेत। नवनाथ, पोलिसांची संख्या कमी पडतीये का आंदोलकांना थोपवण्यासाठी? नवनाथ, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? सध्या घटनास्थळावर प्रचंड गोंधळाचं वातावरण असल्यामुळं प्रतिनिधीपर्यंत आवाज पोहोचत नाहीये। तेजविंदर, काय 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 म्हणणं आहे? टिपू सुलतान का नाम कभी भी महाराष्ट्र की पावन धरती पे छत्रपति शिवाजी महाराज की पावन धरती पे नहीं रहने देंगे। तेजविंदर तिवाना भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। थोडासी गोंधळ जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांना उचललं जात आहे। जे कार्यकर्ते जायला तयार नाहीत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं पोलीस आहेत ते बॅरिकेटिंगच्या माध्यमातून गाडीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि थोडासा तणावाचं वातावरण देखील या ठिकाणी निर्माण झालेलं आहे।